मित्रांनो नमस्ते आज आपण क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचे मौलिक विचार पाहणार आहोत चला तर ज्योतिराव म्हणतात मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवांसाठी का निर्माण झाला नाही स्वतःच्या हितासाठी काही लोकांना काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेऊ नका स्वकष्टाने पोट भरा मासा पाण्यात खेळतो त्याला गुरुची आवश्यकता नसते स्त्री पुरुष हे जन्मतः स्वतंत्र व एकंदर सर्व उपभोग घेण्यास पात्र आहेत एकाच माता एक मुलगा मूर्ख आणि दुसरा शहाणा असे विपरीत जन्मतात तर यावरून मूर्खपणा आणि शहाणपणा हे पिढी जात आहेत असे अनुमान काढता येत नाही मूर्तीपूजा करू नका स्त्रियांना एकतरेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निवळ पक्षपात होय सावकार लोक विषारी सापाप्रमाणे लोकांना छळत असतात माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या बुद्धीत आहे म्हणून तो इतर प्राण्यांमध्ये श्रेष्ठ ठरला आहे बुद्धीच्या सहाय्याने त्यांनी सृष्टीचे अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा गरिबांना लुबाडून मिळवलेल्या धनाने मोठमोठी देवळे स्वतःच्या कीर्तीसाठी बांधतात पण गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी धनाचा उपयोग करीत नाहीत मांत्रिकाच्या नादी लावू नका औषधोपचार करा आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे सत्यपालन हाच धर्म बाकीचे सगळे अधर्म आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद